आणि मला आठवतोय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो, पहिलं बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं, आणि पाठीभर लिंब सापडली तिकडे नाना सगळं होत त्याच्यामध्ये होत त्याच्यात. आमच्या सरकारचं हे नागपुरातलं पहिलं अधिवेशन आहे. या निमित्त नागपुरातील काही श्रद्धास्थळांना मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काल भेट दिली. यातील काही नेत्यांनी काय काय म्हटलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. राजकारण करण्याची त्याच्यात पण संधी सोडली नाही. ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेच्या विरुद्ध सातत्याने लढले, अनिष्ट चालीरीती याला विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणवणारे लिंबू फिरवण्याची लिंबू टिंबूची भाषा करू लागले. कुठं चाललोय आपण? आणि मला आठवतोय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो, पहिलं बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं, आणि पाठीभर लिंब सापडली तिकडे नाना सगळं होत त्याच्यामध्ये होत त्याच्यात. खरं म्हणजे ह्या लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी ज्यांनी केले त्याला माहित आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारासोबतच प्रबोधनकारांच्या विचारांना देखील तिलांजली दिली. तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना स्वतःचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, सत्याला सामोरे जा. या सगळ्या बाबतीत चूक कोणाची आहे हे स्वतःला विचारा. मी कधीही कुणावरही पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही. कुठल्या कुठल्या प्रकारची आमच्यावर टीका करतात, काय काय आरोप करतात आमच्यावर, आणि म्हणून ही महापुरोगामी महाराष्ट्राची शोकांतिका आहे नाना. रेशीम बागेत गेल्यानंतर आम्हाला काय काय म्हणून हिणवलं, कोण रेशीम किडा म्हणालं, कोणी काय म्हणालं. खरं म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलंय, आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत, आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहेत, आणि म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलंच काम आम्ही करतो. म्हणून आम्ही रेशीम बाग मध्ये गेलो, गोविंद बागेत नाही गेलो. बाळासाहेबांचे फोटो कोरले आणि काय म्हणाले, आमची हिम्मत चोरून दाखवा, हिम्मत असेल तर मैदानात येऊन लढा म्हणाले. असे काय काय आव्हान आम्हाला देत आहेत मी बोलणार नव्हतो, रोज तेच चालू आहे. एक मर्यादा असते टॉलरेट करायची, सहन करायची, एक मर्यादा असते. आणि कोणावर आरोप करताय, ज्याला सगळी अंडी पिली माहित आहे, कोणावर आरोप करताय? आणि फोटो चोरले, हिम्मत असेल तर मैदानात लढा असं आव्हान देण्यात आले. जे घरातून बाहेरच पडत नाही त्यांनी हिम्मत दाखवण्याची भाषा करणं म्हणजे काय, हा मोठा विनोद आहे. अरे रस्त्यावर उतरून लढणारे आम्ही लोक आहोत. जेव्हा आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, कोविड येतो, तेव्हा आम्ही लढतो. बाळासाहेब पाठीशी उभे राहायचे, तुम लढो हम कपडा संभालते असं नाही म्हणायचे ते कधी. बाळासाहेब खंबीरपणे उभे राहायचे आणि ज्या लाट्या काट्या खाल्ल्या त्याच्याबद्दल मी वरती बोललो, ते बोलत नाही आम्ही आता. पण ज्या वेळेस कोविड होता त्यावेळेस आपण पाहिलं, सीमा लढ्याचं पण मी सांगितलंय, मी पुन्हा त्याच्यावर बोलत नाही. परंतु कोविड असताना हा एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून एकेका हॉस्पिटलमध्ये पीपी किट घालून फिरला. त्यावेळेस तर आपले पण परके झाले होते, कोण कोणाजवळ जायची हिंमत करत नव्हता.
अशा प्रसंगात आम्ही रस्त्यावर उतरलो, लोकांना दिलासा दिला, त्यांना उपचार दिले, त्यांना जगवलं, वाचवलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं आम्ही नाना ते। त्यांनी आम्हाला काय शिकवायचं? आणि लाट्या काट्यांचं क्रेडिट तुम्ही नाही घेऊ शकत। कोणी म्हणाला लाट्या काट्या खाल्ल्या, त्यावेळेस ते आमच्याकडे होते। आजही मी शिवसेनेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्येच आहे। आणि हा हे श्रेय, हे क्रेडिट फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचंच आहे आणि धर्मवीर आनंदिके साहेबांचं आहे।